जेव्हा मी स्वप्न पाहत होतो तेव्हा लोकांनी माझ्यावर संशय घेतला. जेव्हा मी दिवस रात्र काम करत होतो तेव्हा लोक माझ्यावर हसले. आणि जेव्हा मला यश मिळालं तेव्हा हेच लोक म्हणाले, तू किती नशीबवान आहेस. खरंच मी खूप नशीबवान आहे, पण यामागे मी किती कष्ट घेतले हे त्यांना नाही समजणार. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही किती मोठ्या संकटात आहात यापेक्षा तुम्ही त्या संकटाला कसे सामोरे जाता हे जास्त महत्त्वाचं असतं. चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तुम्ही प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवता. तुमच्याकडे दोन पर्याय आहेत, एकतर तुम्ही बॉससाठी काम करा किंवा तुम्ही स्वतः बॉस म्हणून काम करा. तुम्ही ठरवा कोणता पर्याय निवडायचा ते. तुम्ही सुरुवात तरी करायला घ्या. जर तुम्हाला एखादं पुस्तक वाचायचं असेल तर पहिलं पान वाचण्यापासून सुरुवात करा. एखाद्या गोष्टीत पारंगत व्हायचं असेल तर ते करण्यासाठी कौशल्य शिकण्यापासून सुरुवात करा. एखादा मोठा व्यवसाय करायचा असेल तर एखादी वस्तू विकण्यापासून सुरुवात करा. पुढं जाण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे सुरुवात करणं, आणि तीही आत्तापासून लगेचच सुरुवात करणं. निश्चितच तुम्ही खूपच पुढे जाल. स्वतःच्या ध्येयावर लक्ष द्या, जग तुमच्यावर लक्ष देईल. स्वप्नांचा पाठलाग करताना आयुष्य जगायला विसरू नका. स्वतःला नेहमी प्रश्न विचारा, का या प्रश्नाचं उत्तर मिळालं की कसं या प्रश्नाचं उत्तर मिळणं सोपं जातं. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो. धाडसाने एकटे चला आणि स्वतःला सिद्ध करा. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर या चार गोष्टी अवश्य करा. तुम्ही जे करताय त्याची संपूर्ण माहिती घ्या. तुम्ही जे करताय त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही जे करताय त्याच्यावर मनापासून प्रेम करा. तुम्ही जे करताय ते कधीही यश मिळेपर्यंत सोडू नका. तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा, कधीच कुठेही थांबू नका. एखाद्या कंपनीचा मॅनेजर हा आधीचा कॅशियर असतो. प्रत्येक CEO हा आधीचा कर्मचारी असतो. प्रत्येक शिक्षक हा आधीचा विद्यार्थी असतो. प्रत्येक व्यक्ती हा आधीचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीच असतो. त्याला त्या गोष्टीचं कुठलंही ज्ञान नसतं, परंतु प्रयत्नांचं सातत्य त्याला यशस्वी बनवत असतं, त्यातला ज्ञानी बनवत असतं. यशाचा मार्ग हा नेहमी अंडर कन्स्ट्रक्शन असतो, त्यामुळं कधीच थांबू नका. काम करत राहा. लोकांना हे काम दिसत नाही, यश दिसतं. एक दिवस तुम्ही स्वतःचे आभार मानाल, कारण मी थांबलो नाही, सातत्य ठेवून चालत राहिलो आणि त्यामुळेच मी या पदावर पोहोचलो, या शिखरावर पोहोचलो, या यशापर्यंत पोहोचलो. आणि मग तुम्ही तुमचे स्वतःचे निश्चितच आभार मानाल. व्यवसायाच्या संधी या बसप्रमाणे असतात, एक गेली की दुसरी येतच असते. कुठली पकडायची आणि कुठली सोडायची हे मात्र तुमच्या हातात असतं. जी लोक आज तुमच्या मागे तुम्हाला बोलतात, उद्या तुमचं यश हा त्याच लोकांच्या चर्चेचा विषय असेल. जोपर्यंत तुम्ही जग काय म्हणेल याचा विचार करत राहता, तोपर्यंत तुम्ही स्वतःचं ध्येय कधीच साध्य करू शकणार नाही. हरणाऱ्यांसाठी अपयश हा अपमान असतो, तर जिंकणाऱ्यांसाठी अपयश ही एक प्रेरणा असते. हरणारे कारणे देतात तर जिंकणारे मार्ग शोधतात. त्यामुळे जिंकायचं असेल तर आपल्या समस्येतून मार्ग शोधा आणि पुढे जा. लोक आपल्या मार्गात खड्डे निर्माण करतात म्हणून निराश व्हायचं नाही. याच लोकांमुळे आपण एक ना एक दिवस मोठी झेप घ्यायला शिकणार आहोत हे लक्षात घ्या. जिंकणारा सर्वांच्या लक्षात राहतो, हरणाऱ्यांना कुणीही लक्षात ठेवत नाही असा एक समज आहे. परंतु असेही काही खेळाडू आहेत, अशीही काही माणसं आहेत की हा समज खोटा ठरवतात. लोक हरणाऱ्यांना सुद्धा लक्षात ठेवतात आणि तो पराजयसुद्धा असा असायला हवा की
की जगाने त्याची नोंद घ्यायला हवी। कोणाचे हे अनुकरण नको, पण सगळ्यांकडून थोडं थोडं शिकून मात्र जरूर घ्या। यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना, त्यापेक्षा जास्त मेहनत मिळालेलं यश टिकवण्यासाठी करावी लागते। ज्यांच्या जीवनात संघर्ष आहे, दररोज काहीतरी अडचणी आहेत, दररोज कोणीतरी निंदक आहे, दररोज कोणाचा तरी विरोध आहे, त्यानं समजावं आपला रस्ता अतिशय योग्य आहे। बायको बोलत असताना शांत राहायचं आणि ती शांत असताना अजिबात बोलायचं नाही, हाच प्रत्येक सुखी संसाराचा मूलमंत्र आहे। प्रत्येक नवऱ्याने जर हा मंत्र जपला तर तो संसार अगदी सुखाचा होईल।